हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आत्ताच एक तासापूर्वी आपला कासारसईचा व्लॉग लाईव्ह झालाय. आय होप तुम्हाला तो व्लॉग आवडला असेल. आणि आज आम्ही निघालोय पंचगणीला. दोघांना मोकळा वेळ होता, म्हटलं चला कुठेतरी एक लॉंग ड्राईव्ह ट्रीपला जाऊया आणि थोडासा काहीतरी नवीन कंटेंट शोधूया. कारण ऑलमोस्ट तुम्ही पुण्याच्या आजूबाजूला जे पण आहे ते सगळे मान्सून स्पॉट आहेत, त्याच्यामुळे नवीन काहीतरी व्लॉगमध्ये आणावं म्हणून आम्ही आज पंचगणीला जात आहोत. आणि आज आम्ही फक्त दोघं नाही आहेत तर आमच्यासोबत अजून एक मेंबर ॲड झाला आहे, जो की तुम्ही गोवा ट्रीपच्या व्लॉग्समध्ये पण पाहिला असेल. ॲक्च्युली हा माझा भाचा आहे आणि आमचा एज ऑलमोस्ट सेम आहे, म्हणजे लहान आहे माझ्यापेक्षा. बट आता बोलायला मला थोडंसं बरं वाटतं ना लहान म्हटल्यावर. ॲक्च्युली आमचा तर सकाळी 5 निघायचा प्लॅन होता, बट आम्ही उठलो 8, त्याच्यानंतर रेडी वगैरे झालो आणि मग दोघंच जाणार होतो. त्याच्यानंतर तो पण म्हटला की मला पण यायचं आहे, तर मग त्याला रेडी व्हायला परत टाईम लागला आणि त्या चक्करमध्ये फक्त चहा पिऊन निघालोय. आणि आता आलो आम्ही नाश्ता करायला. आता आधी नाश्ता करू, ऑलमोस्ट वाजले आता 12:30. थोड्याच वेळात लंचचा टाईम होणार, बट आता आम्ही ब्रंच करतोय. काय घेणार? काय काय? एक मिसळ. तू? बेळ. एक मिसळ आणि एक बेळ. तू एक नोटीस केलंय का, जेव्हा तू डेनिमचं हे शर्ट घालते ना तेव्हा तुला मिसळ खायला मिसळ, आणि त्याच्या आधी पण आपण गेलो होतो तेव्हाही आपण मिसळ खाल्ली होती. म्हणजे जेव्हा आपण मिसळ खातो तेव्हा तुझं डेनिमचं शर्ट म्हणजे बाय डिफॉल्ट येऊन जात. ही कॅमेरामध्ये खूप छोटी प्लेट वाटत असेल, पण ती छोटी बिलकुल नाही आहे. याच्यामध्ये कमीत कमी 3 लोक खाऊ शकतात आणि आता याला ही एकट्याला खायची. ॲक्च्युली आमचं हे डिस्कशन चालू होतं की जे पण व्लॉग आम्ही टाकतोय हार्डली ते मॅक्झिमम 6 पर्यंत असतात. नॉर्मली आमचा ॲव्हरेज जर बघितला टायमिंगचा तर 4-5 मिनिट्समध्ये आम्ही व्लॉग संपवतो. मग आता डिस्कशन हे चालू होतं की व्लॉगचा जे मिनिट्स आहेत ते थोडे वाढवायला पाहिजे का. म्हणजे नॉर्मली आता 8-9 किंवा 10-12 अशी एखादी रेंज आपण ठरवूया आणि तेवढे व्लॉग तेवढ्या मिनिटाचा व्लॉग अपलोड करूया. तर बट त्याच्या म्हणजे शॉर्ट व्लॉग टाकायच्या मागे हे पण एक रिझन आहे की दोघांना टाइम तेवढा पुरेसा नसतो. खूप म्हणजे दोघं वर्किंग असल्यामुळे तो स्केड्यूल आम्ही बसवतो आणि त्याच्यानंतर एखादा व्लॉग आम्ही बनवतो आणि मग तो अपलोड करतो. त्याच्यामुळे त्याच्यात अजून काय कंटेंट ऍड करू शकतो याच्यावर आमचा थोडासा अभ्यास सुरू आहे. आता होपसो आता हा व्लॉग जो बनतो याचा तो आम्ही 10-12 ट्राय करतोय की मिनिमम 10-12 आम्ही बनवूया म्हणून. आणि बघूया आता किती कंटेंट आम्ही शूट करू शकतो. आता आम्ही आमचा पहिला स्टॉप घेतलाय जो आहे मॅप्रो गार्डन. आणि इथं बऱ्याच दिवसांपासून, म्हणजे आम्ही लास्ट टाइम पण आलो होतो तेव्हा स्ट्रॉबेरी क्रीम आम्हाला खायची होती, बट तेव्हा आम्हाला थांबता नाही आलं. बट आता नक्की आम्हाला ट्राय करायची स्ट्रॉबेरी. ही ऍक्टिव्हिटीचे चार्जेस आहेत का? ओके. स्काय सायकल आहे, क्लाइम्बिंग आहे, जॉइंट स्विंग आहे, ट्रॅकिंग आहे. बंजी जम्पिंग नाही आहे का? नाही नाही. बंजी जम्पिंग बघायला मॅप्रोची ती जर बघायची असेल तर तिकीट भेटते. गाईड असेल सोबत, गाईड कोणी इन्फॉर्मेशन सांगायचं. मला वाटलं एंट्री वगैरे फी असेल, बट एंट्री वगैरे फी नाही आहे, फ्री आहे. अरे कहना क्या चाहते हो? बट त्यांनी ऍडव्हेंचर पार्क म्हणून स्टार्ट केलंय. त्याच्यामध्ये काय काय म्हटलं ते? हा झिपलिंग जे तुम्हाला मी दाखवले लिस्टमध्ये त्या सगळ्या टाईपचे ऍक्टिव्हिटीज आहे ज्या तुम्ही करू शकतात. त्याचे रेट पण त्याच्यावर मेन्शन होते. तर आम्हाला तर काय ऍक्टिव्हिटी वगैरे करायचं नाही आहे, आम्हाला जस्ट स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय करायची आणि थोडंसं आता घरी जाणार आहे बऱ्याच दिवसांनी, तर लहान मुलांसाठी थोडे चॉकलेट्स वगैरे घ्यायचे आहेत. छोटा मुलाला अँगल खूप मस्त येत. Thank you.
ओरिजिनल स्ट्रॉबेरी सारखे कसे लागते. स्ट्रॉबेरी तर आपण खूप खातो आणि क्रीमही खूप खातो, बट स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि ते पण मॅक्रोला भन्नाट कॉम्बिनेशन. व्लॉग सेल्फी कॅमेरामध्ये करत होतो आणि पॉईंट वनने करत होतो, तर तुम्हाला ह्या फ्रेममध्ये डिफरन्स दिसत असेल. मला जस्ट त्याने रिकमेंड केलं की पॉईंट फाईव्हमध्ये वाईड अँगलमध्ये कर, आणि मी जस्ट बघितलं तर खूप छान येतं. आता नेक्स्ट त्याच्या पुढचा जो पण कंटेंट शूट करणार तो पॉईंट फाईव्हमध्ये, म्हणजे थोडं वाईड रेंज व्ह्यू थोडा येणार आणि थोडा अजून व्लॉग चांगला दिसणार. फलेरो रेन आता ट्राय करतो आहे, 99 त्याची एंट्री फी, आणि तुम्ही किती चॉकलेट्स एका मिनटामध्ये तुम्ही हे करू शकतात ते नंतर आता आपल्याला कळेलच. मी जातो आहे आता 99 पे करून, मग बघूया किती चॉकलेट मी कलेक्ट करू शकतो. कशाने कलेक्ट करू शकतो? जॅकेट क्लोथ मध्ये, जॅकेटचा कोपरा घेऊन असं कोपरा, मग टी शर्ट मध्ये असं क्लोथ करून बनवायला लागेल. आज नाही येत ना दादा, जॅकेटला उलट घे ना, जॅकेटला उलट. नाही नाही, टी शर्ट मध्येच कर, मग होईल. जॅकेट मी जर जॅकेट नाही नाही तसं आलं नाही तुम्हाला बॉडीवर. It only started growing here when a strawberry tree. Well, camera mein scan karo dosto QR code. मला ते जॅकेट दे. किरण टी शर्ट मध्ये कर, जमलं नाही तर टी शर्ट मध्ये. टी शर्ट असं करायचं. यांचं आता प्रिपरेशन चालू झालंय की जास्तीत जास्त चॉकलेट गोळा करण्यासाठी कोणतं जॅकेट इफेक्टिव्ह राहील. जॅकेट काढून नाही बोलतो, जॅकेट घालून आता आपल्याला आपण खुश नाही. असं करू शकतो. हा हा हा.